आणि आता आपण ती प्रसिद्ध अशी भाजी शिकतोय ना काकू, दोडक्याची म्हणजे शिराळी, कोणी दोडक म्हणतात कोणी शिराळी म्हणतात. हा तर आम्ही कोकणातली म्हणून आम्ही शिराळी म्हणतो. आम्ही पण शिराळी म्हणतो. मला नंतर कळलं की त्याला दोडके पण म्हणतात. तर ही भाजी आम्ही आता करतोय, तर त्याचं साहित्य लागेल ते लिहून घ्या. शिराळी, कांदा, मुगाची डाळ, धन्या जिऱ्याची पावडर, मोहरी, उडदाची डाळ, हिंग, लाल मिरची, साखर, हळद, कढीपत्ता, तेल आणि मीठ. साहित्य झालं आणि आता फोडणी आहे आपली साधी नेहमीची आणि एक्स्ट्राचं त्याच्यामध्ये कांदा आहे. सोपं आहे, एकदम सोपं आहे. काय काय आधी काय घालतं? पहिली मोहरी घालायची. आपण जशी फोडणी करतो ना तशीच ह्याची फोडणी करायची. मोहरी, मग मोहरी तडतडली की उडदाची डाळ. उडदाची डाळ यांनी चव वेगळी येईल. उडदाची डाळ ही वेगळी चव येणार आणि ती डायबेटीस साठी चांगली आहे ना उडदाची डाळ. हो अच्छा. आता त्याच्यानंतर कढीपत्ता टाकू सगळा. हळद नाही, हळद नंतर. मग आता मुगाची डाळ. मुगाची डाळ पण. हा आणि मग कांदा आणि हिंग. हिंग घालायचं नंतर. नंतर द्या. मुगाची डाळ भिजवलेली आहे ना काकू. आता कांदा वगैरे जमी घालू. मुगाची डाळ आपण भिजवलेली घेतली होती आणि उडदाची डाळ आहे ती आपण सुकी आपली नेहमीची कोरडी असते ती घेतली. आता मिरच्या टाक. मस्त वाटतंय, मस्त सुगंध येतोय. फोडणीचा अशी खमंग आली आहे. उडदाची डाळीचा फ्लेवर टाकायची. उडदाची डाळ आणि कढीपत्ता. काकू शिराळ्याच्या म्हणजे ती सालं पण तुम्ही काढता ना त्याची एकदम चटणी. एकदम चटणी मस्त. काकू कशी करता तुम्ही चटणी? बारीक चिरायची आणि मग फोडणी करायची. त्याच्यावरती टाकायची ओली मिरची आणि त्या शिरा, ह्या शिरा चिरलेला आणि मग जरा परतले की हळद घालायची. फोडणी म्हणजे आपण फोडणी करतो तशी फोडणी तशी ना ती. हा आणि मग तिळ घालायचे त्याला भाजलेले आणि मीठ, साखरेची चिमटी, हिरेडी, खोबरं वगैरे पण घालता का तुम्ही? हो खोबरं पण छान लागेल ना. कोकणातली म्हणजे खोबरं खाणे अट्टल ते पाहिजेच. ही सुकी होते ना आपली भाजी. आता काकू हे राहिलंय ना आपलं नाही घालायचं ना. आता जरासं हिंग घाल. हिंग घाल, थोडीशी हळद घाल. बस हळद, धने जिऱ्याची पावडर, झालं ना. आता काकू मी मीठ घालू का थोडं? आणि काय राहिलंय? खोबरं, साखरेची चिमटी आणि मग खोबरं. झटपट भाजी होते. झटपट शिजते पण लागेल ना काकू. आणि मुगाची डाळ पण पटकन शिजते ना. हा पटकन झालेली आहे भाजी. आणि हे जे आपले इंडियन मसाले आहेत, हर्ब्स आहेत, तर हे इतके महत्त्वाचे आहेत की आता ही घोसाळ्यासारखी भाजी आहे पण त्याला तुम्ही कढीलिंब घातलाय फोडणीला. त्याच्यानंतर सुक्या मिरची आहेत लाल, उडदाची डाळ हे सगळं घातल्यामुळे, धणे जिरे पावडर ती घातली, त्याच्यामुळे त्याची चव अशी खमंग येणार आहे ना काकू. आणि ही नावडती दोडकेची तर ती सुद्धा आवडती होते. आवडती होते नावडती भाजी आवडते. हा तर ही आवडती भाजी करून घ्या हिला आणि त्याच्यासाठी साहित्य कुठे लागेल ते लिहून घ्या. शिराळा आणि कांद्याची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य, शिराळ्याचे तुकडे, कांदा, भिजवलेली मुगाची डाळ, धणे जिरे पूड, लाल मिरच्या, हिंग, उडीद डाळ, मोहरी, तेल, कढीपत्ता, हळद, साखर आणि मीठ. कृती, प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, उडीद डाळ, कढीपत्ता, भिजवलेली मुगाची डाळ, कांदा, सुक्या लाल मिरच्या, शिराळ्याचे तुकडे, हिंग आणि हळद घालून भाजी परतून घ्यावी.
चवीनुसार साखर, ओलं खोबरं आणि मीठ घालून वाफवून भाजी सर्व करावी.